निलेश राणे, किरीट सोमय्या, नील सोमय्या यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आहेत. ते आता साई रिसॉर्टच्या दिशेने गेलेले आहेत. तिथे जाऊन आपण सत्याग्रह करणार आहोत असं सोमय्या म्हणालेले आहेत. त्याआधी 6 तास दापोली पोलिसांनी आपल्याला बसवून ठेवलं. शिवसेनेच्या दबावाखाली हे पोलीस आहेत आणि शिवसैनिकाप्रमाणे ते वागतायत असा आरोप देखील सोमय्यांनी केलेला आहे. आज दिवसभर राजकीय शिमगा रत्नागिरीत बघायला मिळाला. सोमय्यांच्या निमित्तानं साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून त्याच्यावर तोडकामाची कारवाई करावी अशी मागणी सोमय्यांची आहे. सगळे कार्यकर्ते इथे आणि त्यानंतर आता तेच किरीट सोमय्या मीडियाशी देखील बोलू पाहते. आपण पाहतो की काय प्रश्न आहे याविषयी पोलिसांनी स्पष्टता द्यावी. तेव्हा ही काही वेळापूर्वीचे दृश्य जेव्हा नील सोमय्या आणि किरीट सोमय्या हे त्यांचं जवळपास 3-3.5 तास ठिय्या आंदोलन झाल्यानंतर रिसॉर्टची ही थेट दृश्य आहेत. किरीट सोमय्या, नील सोमय्या यांची पोलिसांसोबत आत्ताही त्यांची बातचीत सुरू आहे. आपण साई रिसॉर्ट कडे जाणार. यावरती सोमय्या ठाम आहेत आणि त्यांच्यासोबत आता निलेश राणे हे देखील आहेत. संबंधित चर्चेमध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत. किरीट सोमय्या, जे आपण तक्रार दाखल केली होती यापूर्वी मुळात ज्यावेळी किरीट सोमय्या अडवलं तर तिथेही अडवता विशेष इथूनच जाऊ आपण. फक्त पोलिसचा आवार आता बाहेर तिघेन भूम पाटी गे रे बाबा, तू एकटं तर तुमच्या घेतोय का भूम आहे ना माझा तुम्हीच दिलेला आहे. भूम अजून हे तुम्हीच दिलेला आदेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 29 तारीख केव्हा 29 तारीख रात्री 12 वाजेपर्यंत आहे. टेबल बघितलं घे ना पाठी अजूनही किरीट सोमय्या ही पोलिसांशी बोलतायत. पोलिसांनी जो एक आदेश काढलाय तो मोबाईलवरचा ते माध्यमांना वाचून दाखवतात. मात्र आपण साई रिसॉर्ट कडे जाणारच. यावरती किरीट सोमय्या, निलेश राणे आणि नील सोमय्या ठाम आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे